अनेक नावांची चर्चा आहे आणि त्यामध्ये अर्थातच तुमचं नाव देखील तितकंच पुढं आहे. एकंदरीत 6वी टर्म तुमची झालेली आहे आणि एक चांगला चेहरा तुम्ही देखील ठरू शकता. काय नेमकं या संदर्भात म्हणाल, कारण उमेदवार अजून जाहीर झालेला नाहीये आणि त्यावर चर्चा खूप होताना दिसते. दक्षिण मुंबईमध्ये किंवा मुंबईमध्ये कुठेही देशामध्ये कुठेही फक्त एकच उमेदवार आहे आणि ते उमेदवार आहे माननीय नरेंद्रभाई मोदी. महायुती कोणाने सांगतील तर ते उभे राहील आणि जिंकणार आहे. काही तिढा नाही, सर्व सरळ आहे. आम्ही यावेळी सर्व एकत्र होऊन पूर्ण महाराष्ट्रामध्ये भूतो न भविष्यतो असा रिझल्ट महाराष्ट्राचा येणार आहे. सर, सामनामध्ये पण आपलं गेलं आज की तुमचं नाव जे आहे ते अग्रेसर आहे. मी पूर्वी सांगितलं नाम कोणाचे अग्रेसर, नाव एकच आहे माननीय नरेंद्रभाई मोदी. पार्टी महायुती जेवढ्या सांगतील ते लोक त्यांच्या बरोबर उभे राहील आणि त्याने निवडून देईल. भेट घेतलेली आहे, खास करून रामनवमीचं निमित्त कळत आहे. काय नेमकी मागणी आहे, कशा पद्धतीने तयारी सगळी असणार? 15-20 वर्षापासून मुंबईमध्ये विभिन्न ठिकाणामध्ये रामनवमीच्या पालखीच्या कार्यक्रम रामनवमीच्या दिवसाचे पूर्वी असतात. ते मार्ग आहे, त्यांचे परमिशन त्यांच्याकडे आहे, पण यावेळी चुकून काय असा झाला की सर्व जास्त 10-12 राम मंडळाने ते परमिशनचा रिफ्युजल देण्यात आला. म्हणून ते सर्व राम भक्त मंडळ, रामनवमीचे मंडळ घेऊन आम्ही माननीय कमिश्नर साहेब आणि माननीय स्पेशल कमिश्नर दोघांनी भेटलो. त्याने आमची काय प्रॉब्लेम ते मांडली, त्याने याचा स्वीकार केलेला आहे की जे रामनवमी मंडळाकडे पूर्वीपासून परमिशन असेल त्याही रूटवर त्याही वेळी रामनवमीचे शिवाय रामनवमीचे काय मंडळ रामनवमीचे पूर्ण रविवारी करता काय एक दिवस पूर्वी करता जे ते त्याच्या नियमित परंपरा आहे त्याप्रमाणे त्याने परमिशन लगेच मिळेल. ते आमच्या ज्येष्ठ श्रेष्ठ नक्की करतील. मी फक्त त्यांच्यासाठी गुढीपर्वाची शुभेच्छासाठी नेहमी जातो, त्यासाठी गेले होते. आमचे बरोबर सकल हिंदू समाजाचे गायकवाड आहेत, ते याबद्दल दोन्ही बोलतील. सर, तुझा एक वेगळा विषय, तुम्ही पालकमंत्री आहात आणि राम जन्मोत्सव म्हणजे राम मंदिराचं उद्घाटन ज्यावेळी चालू होतं काही गोष्टी घडल्या होत्या मुंबईत. आता परत रामनवमीचा उत्सव येतोय, या सगळ्या संदर्भात काही बोलणं होणार, कारण निवडणुकीचे दिवस आहेत आणि वारंवार विरोधकांना बोलणार की दंगली भडकवण्याचा प्रयत्न होतोय, भाजप याला फायदा होईल वगैरे वगैरे. जे सभामध्ये झालं होतं ती घटना माहिती आहे काय होणार नाही. सरकार सक्षम आहे, पोलीस अधिकारी सक्षम आहे, माननीय गृहमंत्री जी नेतृत्वामध्ये, माननीय मुख्यमंत्री जी नेतृत्वामध्ये सर्व स्थिती ते हँडल करतील. काय होणार नाही, काय कोणाचं काय काळजी करू नये, सर्वांनी शांतता राखावा. सर, एक प्रश्न राजकीय प्रश्न होता, नितेश राणे यांचा कार्यकर्ता मेळावा होता, त्याच्यामध्ये त्यांनी सरपंचांना दम दिलेलं आहे की जर 4 जूनला आम्हाला अवघड तसं मतदान मिळालं नाही तर निधीच्या बाबतीत कुठेतरी विचार केला जाईल. काय वाटतं एकंदरीत असं दम देण्याची? मी असं कधी ऐकलेलं नाही आणि नितेश राणेजी मी जोपर्यंत ओळखतो ते कोणाचे दम देत नाही. ते अतिशय चांगला माणूस आहे, लोकांच्या साठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत आहे. तरी पण तुम्ही सांगितलं तर मी बघू. सर, गजानन कीर्तीकर यांनी असं म्हटलेलं आहे की 400 पारचा नारा देणं आहे म्हणजे संसद ताब्यात घ्या, परंतु ते आपले छोटे मित्रपक्ष आहेत त्यांचा मात्र सन्मान करावा. नो कमेंट, ते माझ्या विषय नाही, त्यांचे श्रेष्ठ त्यावर बोलतील.